उद्धव साहेबांना टार्गेट करतायत. त्या अर्थी शिल्लक सेना म्हणून हिनवत असलेल्या शिवसेनेने त्यांना पाणी पाजले. आम्ही घडवलेल्या नेत्यांना पळवण्याचं काम भाजपा करते, याचा अर्थ देवेंद्रजींचं नेतृत्व कुचकामी आहे. देवेंद्रजी फक्त रेडीमेड माल होलसेलमध्ये उचलायचा बघतात आणि त्याची बोली लावतात. इकडे 28 पक्ष आहेत, ज्याच्यातल्या 13 मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आम्हाला खर्चाचं विचारायचं काही कारण नाही. जर खरंच गिफ्ट द्यायचं आहे तर प्रत्येक गृहिणीच्या खात्यामध्ये 45,000 रुपये करावेत त्यांनी डिपॉझिट. मग आम्ही म्हणू खरंच तुम्ही राखीचं आम्हाला गिफ्ट देताय. किती भावांना शुभेच्छा दिल्या? दिल्या मला वाटते 5-6 लोकांना दिल्या मी शुभेच्छा. तशा तर मी शुभेच्छा सगळ्यांना दिल्या, पण पर्सनली 5-6 लोकांना दिल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे माझ्यासोबत आहेत. ताई, इंडियाची मुंबईमध्ये 2 दिवसापासून बैठक सुरू आहे आणि त्यातच महायुतीने सुद्धा त्यांची बैठक लावली आणि टीका केली जाते मुंबई इंडियाच्या बैठकीवर. टीका करणे हा त्यांचा धर्म आहे. ज्या अर्थी तेवढी टीका करतायत, आगपाखड करतायत, उद्धव साहेबांना टार्गेट करतायत, त्या अर्थी शिल्लक सेना म्हणून हिनवत असलेल्या शिवसेनेने त्यांना पाणी पाजले आणि हे दाखवून दिले की 40 लोक फोडले तरी तुम्ही शिवसैनिकांना हरवू शकत नाही, नमवू शकत नाही, हा पक्ष संपवू शकत नाही. हा पक्ष राखेतून उभा राहणारा पक्ष आहे, हा पक्ष नेते घडवणारा पक्ष आहे, हा पक्ष नेते पळवणारा पक्ष नाही. आम्ही घडवलेल्या नेत्यांना पळवण्याचं काम भाजपा करते, याचा अर्थ देवेंद्रजींचं नेतृत्व कुचकामी आहे. देवेंद्रजी एकही नेतृत्व घडवू शकत नाही. देवेंद्रजी फक्त रेडीमेड माल होलसेलमध्ये उचलायचा बघतात आणि त्याची बोली लावतात. इंडियाच्या नेत्याच्या वय, त्यानंतर इंडियाचा जे या ठिकाणी सभा होते त्याच्या खर्चाबद्दल तुमचे जे जुने सहकारी त्यांच्याकडून टीका होते, त्याबद्दल काय? नाही, खर्चाबद्दल त्यांनी चिंता करू नये. इंडिया बैठकीचा खर्च करण्यासाठी 28 पक्ष एकत्रित येऊन काम करतायत आणि ते करतायत, पण मुळात नवे 40 लोक जे एकत्रित आलेले होते आणि त्यांचा पक्षही एक फॉर्म झालेला नव्हता, त्यांनी 10 कोटी कसे खर्च केले याची आधी उत्तरं द्यावी. इकडे 28 पक्ष आहेत, ज्याच्यातल्या 13 मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आम्हाला खर्चाचं विचारायचं काही कारण नाही. आता ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना एक अशी बातमी येते की पंतप्रधान मोदी हे पुण्यातून लोकसभा लढवतील अशी बातम्या सुरू आहेत, कसं पाहता तुम्ही याकडे? मला याची 2 बेसिक कारणं दिसतात. म्हणजे ते म्हणतात नाही गाणं छान आहे, दो बाते हो सकती है सनम तेरे इकरार की. ज्या अर्थी मोदीजी पुण्यातनं निवडणूक लढवायची म्हणतात, त्या अर्थी निश्चितपणे मोदीजींचा आत्ताचा असलेला मतदारसंघ इथून त्यांना निवडून येण्याची कदाचित शक्यता वाटत नाही आहे. ते घाबरत आहेत तिथून उभे राहायला. किंवा मग दुसरं कारण असं असू शकतं की पुण्यामध्ये त्यांना तेवढ्या लायकीचा उमेदवार सापडत नाही आहे. दोन्हीतलं काय खरं हे त्यांनीच एकदा स्पष्ट करावं. गॅस सिलेंडरचे भाव कमी, त्यानंतर संसदेचं एक तडकाफडकी अधिवेशन बोलवलं, नेमक्या निवडणुका लोकसभेच्या लागण्याची शक्यता आहे असं तुम्हाला वाटतं, याचे काय अर्थ काढाल तुम्ही? हो, लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे, कारण राखीचं गिफ्ट देतोय, हे करतोय, ते करतोय असं म्हणणाऱ्या लोकांना गेल्या 8 वर्षात राखीचं गिफ्ट द्यायचं सुचलं नाही. काही राखी पौर्णिमा काही 9 वर्षांनी आली नाही, राखी पौर्णिमा दरवर्षांनी येते. मग त्या प्रत्येक वर्षी तुम्हाला आम्हाला ओवाळणी द्यायचं सुचलं नाही काय? हां, आणि ओवाळणीच द्यायची असेल तर मग एक ॲव्हरेज जरी आपण काढला, एक गॅस आम्ही साधारणतः 1100-1150 रुपयाला घेतला आणि तो गेली 9 वर्ष घेत आहोत, त्या 9 वर्षाचं एक साधारणतः वर्षभरात किमान 8-10 गॅस लागतात. जर याचं एकूण बेरीज केली तर 43-45 हजार रुपयाचा खर्च होतो. जर खरंच गिफ्ट द्यायचं आहे तर प्रत्येक गृहिणीच्या खात्यामध्ये 45,000 रुपये करावेत त्यांनी डिपॉझिट. मग आम्ही म्हणू खरंच तुम्ही राखीचं आम्हाला गिफ्ट देताय. पण हे सगळे जे आहेत या इलेक्शन जवळ आल्यात त्याच्या टॅक्टिक्स आहेत. जसं पाऊस येणार म्हटलं की उकडतं फार, तसं हे जे सगळे एकाच वेळेला इतका मोदी 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 गवगवा करतायत आणि महाराष्ट्रातही मोदीजी असे मोदीजी तसे, याचा अर्थ असा की देवेंद्रजी शून्य आहे, याचा अर्थ असा की देवेंद्रजींचे नेतृत्व निष्प्रभ ठरलेलं आहे, याचा अर्थ असा की महाराष्ट्रात ज्याच्या नावावर निवडणूक पेलून न्यावी असं एकही नाव आज घडीला भाजपाकडे नाही आहे. मनसे नेत्यांनी इंडिया बैठकीवर टीका केली की तुम्ही त्यांना थेट सुपारी बाज म्हणालात, इतका राग काय मनसेवर? नाही, मनसेवर राग असं नाही. आता बघा, जे लोक म्हणजे इतक्या अतार्किक गप्पा करतात ना, समृद्धी महामार्गामध्ये 27 लोकांचा अपघातामध्ये जीव गेला, हात पाय कुणाचा कळत नव्हते, सामूहिक अंत्यविधीचा. आणि तोच सामूहिक अंत्यविधी ज्या दिवशी ज्या क्षणी चालू होता, त्याच क्षणी त्याच दिवशी
भाजपाने एक पक्ष फोडून शपथविधी सुरू ठेवला होता. त्यावेळेला हे जे सगळे सुपारी भाज आहेत हे एका चकार शब्दाने बोलायला गेले नाही का किंवा त्याच्यावर कुठलंही ट्विट केलं नाही. हे आज शहाणपण शिकवत आहेत तर निश्चितपणे त्यांना त्या भाषेत उत्तर द्यावं लागेल आम्हाला. नक्कीच, रक्षाबंधन निमित्ताने राजकीय बहीण भावांचे यावर्षी विशेष रक्षाबंधन झाले. त्यामध्ये धनंजय मुंडे पंकजा मुंडेने 13 वर्षानंतर रक्षाबंधन साजरं केलं, तर दुसरीकडे अजित पवार आणि सुप्रिया सुळे दरवर्षी रक्षाबंधन करत होते, ते चित्र पाहायला नाही भेटलं. का, कसं बघता याकडे तुम्ही नेमकं? मला हे फार करे धनुभाऊंना राखी बांधताना दिसलेले आहे. यंदा मात्र आदिती तटकरेंचा राखी बांधतानाचा फोटो दिसला नाही. त्यांनी बांधली राखी. हा, पण ट्विटरला जो फोटो किंवा बातम्या ज्याच्या यायच्या त्या आदिती तटकरे आणि धनुभाऊ अशाच यायच्या. यावेळेला मात्र चर्चा पुन्हा एकदा पंकजाताई आणि धनुभाऊ अशा चर्चा झाल्या. तर बहीण भावांचं एकत्रित येणं आनंदाची गोष्ट आहे, पण राजकीय पक्ष आता एकत्रित आलेले आहेत म्हणून ते एकत्रित आले आहेत का अशीही एक शंका. पण असो काही का असेना, दिसतंय ते उत्तम दिसतंय. आता ओवाळणी म्हणून मग ज्या राजकीय तिथल्या मतदारसंघाच्या जागा आहेत त्या जागा बहिणीला भाऊ ओवाळणीत देणार का, किंवा बहीण भावासाठी राखी बांधत त्या जागेचा त्याग करणार का? कारण अशा जागा अनेक ठिकाणी आहेत, ती फक्त परळीतच आहे असं नाही. ती जागा परळीत आहे, ती जागा बारामतीत आहे, ती जागा जळगावला किशोर पाटील वैशाली सूर्यवंशी तिथे पण आहे. त्यामुळे त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला ते चित्र दिसेल. तुम्ही कुठल्या भावाला यावर्षी म्हणजे राखी बांधली आणि किती भाऊ तुमच्याकडून राखी बांधून घ्यासाठी उत्सुक आहेत? मी तशा सगळ्यांना राख्या बांधल्या जवळपास, पण माझ्यासाठी यावर्षी मी जी नवीन राखी बांधली ती उद्धव साहेबांना बांधली आणि तो माझ्यासाठी फार एक प्लीजंट मोमेंट होता. एका अर्थाने महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखाला राखी बांधण्याचं भाग्य मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. राहिला प्रश्न की आमच्याकडनं गेलेले जे आमचे चुकार भाऊ आहेत, तर त्याच्यातल्या मी मला वाटतं आहे गोगावले यांच्याशी फोनवर बोलले, शुभेच्छा दिल्या त्यांना रक्षाबंधनाच्या. ज्यांना मला शक्य होतं त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि किती भावांना शुभेच्छा दिल्या? दिल्या मला वाटते 5-6 लोकांना दिल्या मी शुभेच्छा. तशा तर मी शुभेच्छा सगळ्यांना दिल्या, पण पर्सनली 5-6 लोकांना दिल्या. नक्कीच. तर या होत्या सुषमा अंधारे, ज्यांनी की इंडिया बैठकीवर भाजपकडून जी टीका केली जाते त्यावर सडेतोड आपली भूमिका मांडली आणि आपल्या पक्षाचं जे काही व्हिजन आहे ते सुद्धा त्यांनी यावेळी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. विष्णू साने, प्लेट्स ऑफ मराठी, पुणे.